नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण मस्त असे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत। तर हे कसे बनवायचे चला आपण बघूया। सगळ्यात आधी आपल्याला बटाटे जे आहेत हे छान असे सोलून घ्यायचे आहेत। त्याची साल जी आहे ही काढून घ्यायची आहे। आणि घेताना थोडेसे मोठ्या आकाराचे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते छान असे लांब होतील। तर इथे मी बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि यांना पाण्यात ठेवलेला आहे। आता आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे आणि याचे स्लाइस करायचे आहेत। सुरुवातीला आपल्याला हे बघा अशा प्रकारे याचे स्लाइस करायचे आहेत। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत। नंतर उभ्या आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। मी दाखवते तुम्हाला, हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व जे बटाटे आहेत हे कट करून घ्यायचे आहेत। आणि कट करून झाल्यानंतर आपल्याला हे लगेच पाण्यात टाकायचे आहेत, म्हणजे हे काळे पडणार नाहीत आणि यामध्ये जो स्टार्च आहे तोही निघून जाईल। हे जे छोटे असतात ना हे पण आपल्याला ठेवायचे आहेत। हे तर यापेक्षाही जास्त क्रिस्पी होतात, म्हणून हे अजिबात फेकू नका। हे दिसायला सुंदर दिसतात पण हे चवीला छोटे सुद्धा अगदी अप्रतिम लागतात। आता असेच आपण सर्व बटाटे कट करून घेऊया। तर बघा इथे मी हे छान असे कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। असेच आपल्याला हे कट करायचे आहेत। थोडेसे जाड राहिले तर चालतील पण अगदी पातळ यांना करू नका। आता हे आपण दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे बटाट्यांमध्ये जो काही स्टार्च असेल हा निघून जाईल। जोपर्यंत आपण बटाटे कट केले तोपर्यंत इथे मी गॅसवर पाणी ठेवलेलं होतं, हे छान असं गरम झालेलं आहे। आता याला आपल्याला एक बॉईल काढून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं कडतं पाणी आपल्याला हवं आहे, उकडतं। यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे मस्त अशी चव येईल आपल्या फ्रेंच फ्राईजला आतपर्यंत, कारण आपण यामध्ये फ्रेंच फ्राईज उकडणार आहोत। आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे। तर बघा पाणी उकडायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये आता आपल्याला जे कट केलेले बटाटे आहेत हे टाकून घ्यायचे आहेत आणि जवळपास 5-7 मिनिटासाठी आपल्याला हे छान असे उकडून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत आपले फ्रेंच फ्राईज छान असे शिजतील आणि मस्त असे क्रिस्पी होतील। जवळपास 80% आपला हा जो बटाटा आहे हा छान असा शिजला पाहिजे। आजचे जे आपले फ्रेंच फ्राईज आहे ते अगदी सहजपणे कोणीही बनवू शकतं, अगदी सोप्या आणि मस्त ट्रिक्स सहित मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी। आता जवळपास थोडा वेळ आपण हे जे बटाट्यांचे स्लाइस आहेत किंवा आपण फ्रेंच फ्राईज म्हणू शकतो हे उकडून घेऊया। पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे, आता आपण झाकण काढून घेऊया। अगदी 2 मिनिटातच पाण्याला उकडी आलेली आहे कारण पाणी ऑलरेडी गरम करून घेतलेलं होतं। आता उलट पलट करत त्याला छान असं 80% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला याला हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळ्या साईडने आपले जे बटाट्याचे स्लाइस आहे किंवा फ्रेंच फ्राईज आहेत हे छान असे तयार होतील, नाहीतर तर एका साईडनेच शिजतील आणि दुसऱ्या साईडने कच्चे राहतील। तर इथे जवळपास 7-8 मिनिटं झालेली आहेत, बटाटी जी आहे ती छान अशी झालेली आहे, जवळपास 80% ही झालेली आहे। थोडंसं आपल्याला हे बघा हे लगेच तुटत आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि यांना काढून घेऊया। तर बघा हे मी चाळणीत काढून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला एका किचन टॉवेलवर काढून घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल जास्तीचं ते निघून जाईल। अशा प्रकारे आपल्याला हे थोडेसे पसरवून घ्यायचे आहेत। आता बघा हे छान असे थंड झालेले आहेत आणि यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी होतं हे छान असं निघून गेलेलं आहे अगदी 5 मिनिटांमध्ये। आता आपल्याला हे बाऊलमध्ये घेऊन घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडंसं कॉर्नफ्लावर टाकून घेऊ, जवळपास 2-1 चमचे, यापेक्षा जास्त नको। लागलं तर नंतर आपण टाकू शकतो पण आधीच आपल्याला भरपूर सारं कॉर्नफ्लावर टाकायचं नाही आहे। आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे टॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपले फ्रेंच फ्राईज आहेत हे तुटणार नाहीत, अगदी अलगदपणे सर्व जो कॉर्नफ्लावर आहे हा आपल्या पीसेसला लागेल बटाट्यांच्या। तर बघा इथे सर्व जे आपले बटाट्याचे स्लाइस आहेत किंवा जे फ्रेंच फ्राईज आपण तयार केलेले आहेत त्यांना सर्वांना छान अशी
कॉर्नफ्लॉवर ची कोटिंग झालेली आहे, अशीच आपल्याला ही करून घ्यायची आहे। इथे मी आता तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला छान गरमच हवं आहे, तरच आपले फ्रेंच फ्राईज छान असे क्रिस्पी तयार होतील। आता यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहेत आणि छान असे फ्रेंच फ्राईज जे आहे हे तळून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे आपले फ्रेंच फ्राईज छान असे तळून झालेले आहेत। सुंदर यांना कलर सुद्धा आलेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत। मी दाखवेल तुम्हाला यांचा क्रिस्प जो आहे तो। आणि इथे आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती हायेस्ट ठेवायची आहे। हाय फ्लेमवरच आपल्याला फ्रेंच फ्राईज जे आहे हे तळायचे आहेत, तरच हे छान असे क्रिस्पी तयार होतील। असेच आपल्याला सर्व फ्रेंच फ्राईज जे आहेत हे तळून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला जर का माझ्या अशाच छान छान स्नॅक्स रेसिपीज बघायच्या असतील तर आय बटनवर जाऊन नक्की बघा। वेगवेगळ्या प्रकारच्या स्नॅक्स रेसिपीज मी याआधीसुद्धा केलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता तिथे। सुरुवातीला एकदम आपल्याला यांना हलवायचं नाही आहे, तुम्ही बघू शकता। नंतर अगदी थोड्या वेळाने अशा प्रकारे आपल्याला याला हलवत राहायचं आहे, म्हणजे सर्व साईडने फ्रेंच फ्राईज छान असे क्रिस्पी होतील। तर बघा, इथे आपले सर्व फ्रेंच फ्राईज जे आहेत हे तळून रेडी झालेले आहेत। मी तुम्हाला याचा क्रिस्पीनेस दाखवते। आवाज तुम्ही ऐकत असाल इतपत आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत। आता इथे सर्व फ्रेंच फ्राईज मी छान असे तळून घेतलेले आहेत। तर बघा, इथे आपले मस्त असे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज जे आहेत हे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। यावर आपण मस्तपैकी पिरी पिरीचा जो मसाला मिळतो तो टाकून घेऊया, आणि नसेल तर थोडीशी आमचूर पावडर, त्याचबरोबर लाल तिखट आणि मीठ हे टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर बघा, अगदी बाहेर जसा पिरी पिरी टाकून आपल्याला फ्रेंच फ्राईज मिळतात, त्याप्रमाणे आपले फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। तर तुम्ही पण अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज घरी बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये कळवा। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।